नमस्कार मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहे। या मराठी विषयामध्ये आज आपण बघणार आहोत अक्षर ओळख। अक्षर ओळख मध्ये आपल्याला पहिला जो पार्ट येतो, जो पहिला भाग आहे, तो आहे स्वरांचा। तर स्वर कुठले कुठले बघा इथे, अ आ ई ई ऊ ऊ रु, नंतर ए ऐ ओ औ अम आहा, आणि त्यानंतर नवीन दोन स्वर इथे ॲड केलेले आहेत, ते आहे ॲ आणि दुसरा आहे आ। तर या स्वरांमध्ये आज आपण पहिला स्वर घेणार आहोत अ। काय आहे हा अ? हे अक्षर आहे अ। तर अपासून काय होतं आहे? अननस, अ अन नसाचा। बघा, अननस शब्दात तुम्हाला पहिले अ दिसतो आहे की नाही? व्हेरी गुड, म्हणजे अ अननसाचा। अननस शब्द तयार होतो आहे तो अपासून। नंतर आहे अजगर। बघा, अजगर शब्दामध्ये अला काय केलं आहे त्यांनी? सर्कल। अजगर शब्द कशापासून तयार होतो आहे? अपासून, म्हणजे अ अजगराचा। हे चित्र बघा, काय दिसतं आहे? हात आणि पाय। हे काय आहेत? अवयव। काय आहे? अवयव। आपले जे हात पाय कान डोळे नाक, हे काय आहेत? आपले अवयव। आणि हा अवयव शब्द कशापासून तयार झाला आहे? अ या अक्षरापासून। आता नंतरचं चित्र बघा, काय दिसतं आहे तुम्हाला? पानं आहेत की नाही? कसले पानं आहे? आळूचे। आळूचे पानं आपल्याला, जो आळू हा शब्द आहे, हा कशापासून तयार झाला आहे? अपासून। अ अक्षर, अ अक्षर जे आहे हे वेगवेगळ्या शब्दांना तयार करते। त्यात एक शब्द आपण इथे बघतो आहे अळू। अळू हा शब्द अपासून सुरू होत आहे, म्हणजे अ अळूचा। तर हे चित्र बघा, काय दिसतं आहे? अस्वल। अस्वल हे प्राणी बघतो आहे आपण इथे। हा प्राणी कुठे असतो? जंगलांमध्ये दिसतो, हो की नाही? दादा, अस्वल हा शब्द बघा, त्यात तुम्हाला अ शब्द दिसतो आहे। व्हेरी गुड। तर कुठल्या पोझिशनला आहे तो? पहिल्या। अ शब्द आपण बघतो आणि तो सुरुवातीला झालेला आहे। तर अस्वल शब्द अपासून सुरू होतो आहे, म्हणजे काय झालं आहे? अ अस्वलाचा। आता आपण अपासून सुरू होणारे चित्र बघितले, पण आता अ कसं लिहायचं आहे हे बघा। पहिले तुम्हाला इथे स्टेप दिलेल्या आहेत, एक एक स्टेप बाय स्टेप तुम्ही अ काढू शकताय। तर पहिल्या स्टेपमध्ये अ, त्याच्यासाठी तुम्हाला एक उलटा सी काढायचा आहे। दुसऱ्या स्टेपला तुम्हाला तो दुसरा उलटा सी जॉईंट करायचा आहे, म्हणजे तो तयार झाला तीन। काय तयार होतो आहे? मराठीतला तीन हा अंक तयार होतो आहे। तर त्यानंतर त्या तीन या अंकाला आपल्याला मधोमध एक छोटीशी लाईन द्यायची आहे। ती झाल्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये बघा, आपल्याला एक त्या छोट्याशा लाईनला एक उभी रेषा जोडलेली दिसते, दिसते की नाही? आपण त्याला स्टँडिंग लाईन म्हणतो, हो ना? तर ह्या स्टँडिंग लाईन छोट्याशा त्या स्लिपिंग लाईनला जॉईंट करायची आहे। आता नंतरची जी पायरी आहे, नंतरची जी स्टेप दिसते, त्याच्यात तुम्हाला जो अ आपला तयार झाला आहे त्याच्यावरती पण एक छोटीशी स्लिपिंग लाईन दिली आहे, म्हणजे आडवी रेष दिलेली आहे। हा झाला तुमचा पूर्ण अ तयार। तर बघितला आज आपण कसा अ शिकलो? एक छोटासा उलटा सी, त्याला जोडून दुसरा उलटा सी, नंतर त्याला जॉईंट करणार आहात एक छोटीशी स्लिपिंग लाईन, म्हणजे आडवी रेष, नंतर जोडणार उभी रेष, आणि तो तयार झाल्यानंतर वरती एक देणार छोटीशी स्लिपिंग रेष, त्याला आपण अक्षरावर दिलेली टोपी असं म्हणतो। आता हा अ तुम्हाला घरी होमवर्कमध्ये एका पानावर दुरेगी वहीमध्ये चार कॉलम लिहायचा आहे। किती? चार कॉलम। अ वरच्या रेषेपासून खालच्या रेषेपर्यंत शेवटचा पूर्ण एक कॉलम
नंतर दुसरा तिसरा आणि चौथा असे चार कॉलम तुम्हाला होमवर्कमध्ये हा अ लिहायचा आहे. अपासनं काय काय शब्द तयार होतात हे तुम्ही घरी आठवा आणि अपासनं होणारे शब्द जास्तीत जास्त शोधा आणि अ लिहायला शिका. ओके, थँक्यू.